ई एम पी ए सी कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात आधी पाण्यासाठी चॅनला सब्स्क्राइब करा आणि हा बेल आयकॉल डॅबाला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा ग्राम ए पी सी कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा पंचायत राज विशेष या अर्थाने या ठिकाणी आणखीन एका घटकाला हात घालणार आहोत आणि तो घटक म्हणजे ग्रामपंचायत या आधीच्या पंचायत राज विशेष अंतर्गत आपण या ठिकाणी एक प्रकारे सरपंचांची थेट जनतेतून निवड आणि त्याचबरोबर ग्रामसभा या दोन्ही प्रकारच्या घटकांना या ठिकाणी हात घातला होता आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बहुतांश महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही व्हिडिओंना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आणि चांगल्या प्रकारचे व्ह्यूज आणि लाईक्स दिलेली आहेत अशाच प्रकारचे लाईक्स आणि व्ह्यूज याही एवढीला मिळतील अशी अपेक्षा किंवा आशा या ठिकाणी बाळगतो आणि आज आपण या ठिकाणी पंचायतराज विशेष या अर्थ अंतर्गत ग्रामपंचायत या टॉपिकला एक प्रकारे विस्तार आणि इथं पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे हे पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या टॉपिकच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत या संबंध घटकाविषयीची उजळणी या ठिकाणी करणार आहोत आणि त्या माध्यमातून एक प्रकारे ग्रामपंचायत या घटकाविषयी त्या उजळणीच्याद्वारे आपल्याला आयोगाने विचारलेले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याचाही संदर्भ कुठे ना, ना कुठे या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे जे काही फॅक्च्युअल प्रश्न विचारले गेलेले आहेत की जे आयोगाकडून विचारलेले आहेत किंवा अनेक प्रकारच्या तांत्रिक गोष्टींवर जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्या सबंध गोष्टींची या ठिकाणी माहिती होण्यास मदत मिळू शकेल या अर्थाने या सबंध टॉपिकला आपण आज इथं विचार घेणार आहोत तर सुरुवात करूया पंचायत राज विशेष अंतर्गत ग्रामपंचायती संबंधीची जी काही चर्चा आहे त्याबाबतची आता पा पहिल्यांदा आपण उल्लेख जो केलेला आहे तो ग्रामपंचायतची स्थापना आणि आपल्याकडे एक प्रकारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार या ग्रामपंचायतीची जी काही स्थापना आहे ती विचार गे घेतली गेलेली आहे किंहुना भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर जर आपण विचार केला तर कलम सुद्धा ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा उल्लेख मार्गदर्शकत्वामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचबरोबर एक प्रकारे घटनेमध्ये असणारी जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीची तरतूद आहे की जी आपल्याला त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटनावस्थीनुसार केलेली आपल्याला पाहायला मिळते तर त्या घटनावस्थीनुसार केलेल्या कलम दोनशे त्रेचाळीसच्या स्तरावर सुद्धा जी काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची रुपण असणारी पूर्ण चर्चा केलेली आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्या ही ग्रामपंचायत संबंधीची जी काही तरतूद आहे ती घटनेमध्ये पाहायला मिळू शकेल पण आता आपण या ठिकाणी जो काही संबंध आढावा घेणार आहोत तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या अनुषंग अनुषंगाने या ठिकाणी आपला हा संपूर्ण आढावा असणार आहे आणि त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बदल झालेले आहेत किंवा चेंजेस झालेले आहेत त्या अनुषंगाने हा सगळा आपला संदर्भ जो काय तो सुरू करतोय आपण मात्र पा की या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील एक प्रकारे कलम पाच नुसार कलम पाचनुसार या ठिकाणी विकासासाठी प्रत्येक खेडे किंवा गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असावी अशी जी काही तरतूद आहे ती मुंबई ग्रामपंचायत किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम पाच अंतर्गत विचार घेतली गेलेली आहे की एक प्रकारे खेडे किंवा गावासाठी स्वतंत्र अशी ग्रामपंचायत असावी त्यानंतर गावातील लोकांनी ग्रामपंचायतीची मागणी केल्यास आता पहा के के की मी हा जो काही संदर्भ आहे तो याकरता आहे की बहुतांश विद्यार्थ्यांनी मला जेव्हा या टॉपिकविषयी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून तर त्यावेळेस बहुतांश विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमकी ग्रामपंचायतीच्या स्थापनेची जबाबदारी किंवा त्याच्या संबंधीचा निर्णय किंवा त्याचा अधिकार नेमका कोणाकडे आहे या अनुषंगाने हा संदर्भ संदर्भ जो काय तो तुम्ही देतोय कारण की बहुतांश विद्यार्थ्यांनी असं वाटतं की एक प्रकारे ग्रामपंचायतीची स्थापना घटक राज्याच्या स्तरावर या ठिकाणी विभागीय आयुक्ताच्या हाताचा भाग आहे किंवा विभागीय आयुक्ताच्या अधिकाराचा भाग आहे असं या ठिकाणी वाटतं पण मुळात एक लक्षात घ्या की भलेही आपल्याकडे त्याबाबतची विभागीय आयुक्त आपण अंमलबजावणी केली जात असली तरी तो मूळ अधिकार जो काय आहे तो राज्य शासनाच्या अखतरीतला आहे हे इथं सांगायला काही हरकत नाही तर तोच उल्लेख मी इथे केलेला आहे की गावातील लोकांनी ग्रामपंचायतीची मागणी केली असं गावातील लोकांनी ग्रामपंचायतीची मागणी केल्यास जिल्हा परिषदेच्या सीईओ ओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी त्या गावची लोकसंख्या लोकांचे दरडोई उत्पन्न आणि गावाचे क्षेत्रफळ यासारख्या बाबींचा अभ्यास करून म्हणजे लोकां लोकसंख्या लोकांचे दरडोई उत्पन्न गावाचे क्षेत्रफळ यासारख्या अनेक बाबींचा अभ्यास करून विभागीय आयुक्ताकडे हा जो काही अहवाल आहे तो सादर करतो कोण तर जिल्हा परिषदेचा सीईओ या अहवालाच्या आधारे संबंधित गावासाठी ग्रामपंचायत घोषित करण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार राज्य शासनाच्या वतीने किंवा राज्य सरकारच्या वतीने विभागीय आयुक्तास असतो म्हणजे आता एक लक्षात घ्या की इथं आपण असा अर्थ येण्याची गरज नाहीये की ग्रामपंचायतीच्या घोषित करण्याचा अधिकार किंवा त्या संबंधित ग्रामपंचायतीला नाकारण्याचा अधिकार म्हणजे एक प्रकारे ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या एका मागणीला नाकारण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्ताचा नसून त्याच्याकडून केवळ त्याची अंमलबजावणी केली जाते खरा निर्णय जो काय आहे तो राज्य शासनाच्या वतीने किंवा राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी घेतला जातो त्यामुळे इथं बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो काही प्रश्न उपस्थित असतो की नेमकं हा अधिकार कुणाचा तर एक लक्षात घ्या की या सबंध गोष्टींचा विचार करून म्हणजे ग्रामपंचायतीची मागणी केल्यास गावची लोकसंख्या लोकांचे दड उत्पन्न आणि गावाचे क्षेत्रफळ या सर्व गोष्टींचा विचार करून याबाबतचा जो काही अहवाल आहे तो संबंधित जिल्हा परिषदेचा सीईओ हो, विभागीय आयुक्ताकडे पाठवतो आणि विभागीय आयुक्ताच्या विभागी अहवालाच्या आधारावर या ठिकाणी ग्रामपंचायत घोषित करायची का नाही किंवा ग्रामपंचायत घोषित करण्याचा किंवा नाकारण्याचा जो काही अधिकार आहे तो राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी विभागीय आयुक्तास असतो असं अस्ट म्हणाला जागा उरते तर खऱ्या अर्थाने तो अधिकार राज्य सरकार सरकारचा आहे राज्य शासनाचा आहे केवळ त्याची अंमलबजावणी विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून केली जाते की के जर का या ठिकाणी ग्रामपंचायत घोषित करायची असेल तर तो त्या राज्य सरकारच्या सांगण्यानुसार या ठिकाणी ती घोषित करतो किंवा जर ती नाकारायची असेल तर या ठिकाणी ती एक प्रकारे राज्य सरकारच्या वतीनेच त्याची अंमलबजावणी करत असतो त्यानंतर मसुली गावांचा स्वतंत्र दर्जा असलेल्या गावात नव्याने ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अथवा ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा नव्याने ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अथवा ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आहेत म्हणजे मसुली गावांचा स्वतंत्र दर्जा असलेल्या गावात मसुली गावांचा सुंदर दर्जा असलेल्या गावात नव्याने ग्रामपंचायतीच्या बाबतीची स्थापना करण्याचा आणि ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचे जे काही कर अधिकार आहेत ते जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आहेत पण इथंही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याबाबतचा जो काही विचार आहे तो राज्य शासकीशी या ठिकाणी सल्लामसलत करून किंवा राज्य सरकारच्या वतीनेच या ठिकाणी एक प्रकारे विचारात घेत असतात आणि त्यामुळे इथंही जिल्हाधिकाऱ्यांना आहेत असं जरी आपण म्हणत असलो तरी ते राज्य शासनाच्या वतीने किंवा राज्य सरकारच्या वतीनेच याबाबतची जी काही कार्यवाही आहे ती करत असतात किंवा अमोलजवणी करत असतात शिवाय ग्रामपंचायती स्थापना करण्यासाठी गावची लोकसंख्या किमान सहाशे असणे गरजेचे आहे डोंगराळ भागात आणि सहाशे पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात वाड्या वस्त्या विचारात घेऊन दोन ते तीन गावांसाठी किंवा यापेक्षा अधिक गावांसाठी एकत्रित अशी ग्रुप ग्रामपंचायती स्थापना करण्यात येत असते किंवा ज्याला आपण या ठिकाणी गट ग्रामपंचायत असे देखील म्हणू शकतो तर या अर्थाने या गट ग्रामपंचायतीची सुद्धा तरतूद आपल्याकडे केली गेलेली आहे माझा पा की गट ग्रामपंचायतीचं स्वरूप नेमकं कसं असतं तर ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी गावची लोकसंख्या किमान सहाशे इतकी असावी लागते किमान सहाशे इतकी असावी लागते किंवा सहाशेपेक्षा पेक्षा कमी जरी असली तरी या ठिकाणी एक प्रकारे या गट ग्रामपंचायतीचा विचार जो का तो आपला करता येऊ शकतो म्हणजे आता की ग्रामपंचायती स्थापना करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी जर विचार केला तर किमान सहाशे लोकसंख्या असावी लागते मात्र गट ग्रामपंचायतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्या गावांची लोकसंख्या सहाशेपेक्षा पेक्षा कमी आहे ज्या गावांची लोकसंख्या सहाशेपेक्षा कमी आहे अशा दोन किंवा अधिक लहान गावांसाठी एक ग्राम एकच ग्रामपंचायत असेल की ज्या ग्रामपंचायतीला गट ग्रामपंचायत असं या ठिकाणी म्हणतात मधपा की एक प्रकारे दोन किंवा अधिक लहान गावांसाठी एकच ग्रामपंचायत असेल की ज्यांची लोकसंख्या सहाशे पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते शासन अध्यादेशाद्वारे शासन काय करते तर अध्यादेशाद्वारे मसुली गावांचा एक गट तयार करते मसुली गावांचा एक गट तयार करते आणि त्यास गाव म्हणून जाहीर करते त्यास काय म्हणून जाहीर करते तर गाव म्हणून या ठिकाणी जाहीर करते अशा गावांसाठी एकच गट ग्रंचा ग्रामपंचायत किंवा ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायत जी काय ती स्थापन केली जाते म्हणजे ही प्रोसिजर जी आहे गट ग्रामपंचायतीविषयीची ती नेमकी कशी प्रक्रिया केली जाते तर शासन अध्यादेशाद्वारे मोसुली गावांचा एक गट तयार करते आणि त्याच गाव म्हणून जाहीर करते आणि अशा गावांसाठी एक गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते तर अशा या गट ग्रामपंचायतीत समाविष्ट केलेल्या गावांपैकी जे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आहे जे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी आहे किंवा मोठी असेल त्याच गावाचे नाव त्या गट ग्रामपंचायतीला दिली जाते त्या गावाचे नाव त्या गट ग्रामपंचायतीला दिले जाते आणि गट ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावाच्या विकासावर लोकसंख्येच्या प्रमाणात उत्पन्नातील खर्च करावा लागतो उत्पन्नातील खर्च कसा करावा लागतो हो। तर प्रत्येक गावाच्या विकासावर लोकसंख्येच्या प्रमाणात गट ग्रामपंचायतीमध्ये जी काही गावे समाविष्ट असतील त्या प्रत्येक गावाच्या विकासावर लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे त्या त्या गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात उत्पन्नातील खर्च जो आहे तो करावा लागतो हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर गट ग्रामपंचायतीतून ही संबंध ग्राम विधानं जी काय आहेत ती विचारली गेली जाऊ शकतात किंवा विचारली गेली सुद्धा आहेत आयोगाकडून परीक्षेमध्ये तर त्यामुळे या गट ग्रामपंचायतीतून ही संबंध विधाने आपण लक्षात ठेवावीत त्यानंतर सदस्य संख्येसाठीचे निकष ग्राम ग्रामपंचायत इकडून घेतो रिपीट खराब नाही समजते सदस्य संख्येसाठी निकष पाहत असताना आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे की कोणत्या कलमानुसार आणि एक प्रकारे किती आणि कमाल किती आणि किमान किती या संदर्भाचा जो काही सदस्य संख्येचा संदर्भ आहे ने तो नेमका कसा आहे तर एक लक्षात घ्या की ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येची जी काही निश्चिती आहे ती या कायद्याच्या म्हणजेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कमाल कलम दहानुसार नुसार या ठिकाणी केली जाते कलम दहानुसार नुसार या ठिकाणी ती केली जाते म्हणून कलम दहानुसार नुसार संख्येची निश्चिती केली जाते हेही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि लोकसंख्येनुसार किमान किमान सात आणि कमाल सतरा अशी मर्यादा या ठिकाणी सदस्य संख्येच्या संदर्भात घालण्यात आलेली आहे किमान सात आणि कमाल सतरा अशी मर्यादा जी काय ती सदस्यांच्या संदर्भात घालण्यात आलेली आहे हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल म्हणून दोन तीन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत एक तर या कायद्याच्या कलम दहानुसार नुसार सदस्यांची निश्चित केली जाते आणि ती किमान सात आणि कमाल सतरा अशी मर्यादा निश्चित केली गेली आहे त्यानंतर निवडणुकीची पूर्वतयारीची प्रक्रिया आता पहा की या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टातून जर का कुणाचा रोल महत्वाचा असेल भूमिका महत्वाची असेल तर ती आहे राज्य निवडणूक आयोगाची कारण की आपल्याकडे राज्य निवडणूक आयोगाकडूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो अथवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असो यांच्या या ठिकाणी याबाबतच्या निवडणुकीचं आयोजन केलं जातं किंवा निवडणुकीची प्रक्रिया घडत असते तर राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार गावच्या ग्रामपंचायतीची निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने पार पडली जाते जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने पार पार पाडली जाते कारण की जिल्हाधिकारी हा तो जिल्ह्याचा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असतो महाराष्ट्राच्या पातळीवर आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने याबाबतची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाते हे सांगता येईल त्यानंतर प्रभाग रचना आता निवडणुकीच्या प्रक्रियेअंतर्गत वार्ड किंवा प्रभाग रचना असणं अपेक्षित आहे ती प्रभाग रचना कशा पत्नी घेतली जाते पहा की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावातील रस्ते लो ओढे पांदन रस्ते शिव गावठाण हद्द गावठाण हद्द किंवा इतर नैसर्गिक बाबींचा आधार घेऊन इतर नैसर्गिक बाबींचा आधार घेऊन गावच्या लोकसंख्येचे व मतदारसंख्येचे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या निवडून द्यावच्या सदस्य संख्येनुसार विभाजन केले जाते म्हणजे तपा की प्रभागरचना करत असताना नेमकं कोणत्या आधारभूत घटकांचा विचार केला जातो तर गावातील रस्ते ओढे पाधन रस्ते शिव गावठाण हद्द आणि इतर नैसर्गिक बाबींचा आधार घेऊन गावच्या लोकसंख्येचे व मतदारसंघेचे मतदारसंख्येचे ग्रामपंचायतीच्या निवडून द्याव्याच्या सदस्य संख्येनुसार जे काही विभाजन आहे ते विभाजन केले जाते यानुसार प्रभाग रचना निश्चित केली जाते तहसीलदारांच्या मान्यतेने मंडल अधिकारी व गाव कामगार तलाठी प्रभागरचना निश्चित करून याबाबतचा नकाशा तयार करतात म्हणजे प्रभाग रचनेसंबंधीचा जो काही नकाशा आहे तो या ठिकाणी तहसीलदारांच्या मान्यतेने मंडल अधिकारी गाम -गा, व गाव गामका गावकामगार तलाठी यांच्या माध्यमातून त्यांच्याद्वारे प्रभागरचना निश्चित केली जाते त्यावरचा जो काही नकाशा आहे तो तयार केला जातो या प्रभाग रचना त्याच्या सीमा व इतर बाबींवर या ज्या काही प्रभागरचना आहेत की एक प्रकारे प्रत्येक गावच्या पातीवर जी काही वार्ड संख्या किंवा वार्ड रचना केली गेली आहे प्रभाग रचना केलेली आहे त्याच्या सीमा निश्चित असतात प्रत्येक प्रभाग रचनेच्या दृष्टीतून सीमा जी काय आहे ती निश्चित केलेली असते तर या प्रभाग रचनेच्या दृष्टीने जी काय सीमा निश्चित केली गेलेली आहे किंवा इतर बाबी ज्या काय निश्चित केल्या गेलेल्या आहेत त्यावर जर कुणाला हरकत घ्यायची असेल तर हरकत घेण्यास ग्रामस्थांना मुदत दिली जाते आणखी जे ग्रामस्थ या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेद्वारे किंबहुना उमेदवारीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी ते सहभागी होऊ शकतात तर अशा या ग्रामस्थांना या ठिकाणी या प्रभाग प्रभागरचनेच्या सीमा किंवा इतर बाबींवर हरकत घेण्यास मदत दिली जाते या मुदतीत प्रभागरचनेबाबत ग्रामस्थांचे काही जर म्हणणे असेल काही जर हरकती असतील तर त्या म्हणण्यांना किंवा हरकतींना एक प्रकारे लेखी स्वरूपात ग्रामस्थांना तहसीलदाराकडे सादर करता येते म्हणजे हे जे काही ग्रामस्थ आहेत ते याबाबतचा हरकतीचा मुद्दा किंवा एक प्रकारे काय जे काय म्हणणं असेल ते तहसीलदाराकडे सादर करू शकतात या प्रभाग रचनेच्या विषयी तहसीलदार सुनावणी घेऊन ग्रामस्थांच्या तक्रारीची निवारण करतात की जे काही ग्रामस्थांचं या प्रभागरचनेविषयी हरकती असतील किंवा सूचना असतील किंवा म्हणणं असेल याबाबतची सुनावणी घेऊन तहसीलदार तक्रारींचं निवारण करतात मुद मात्र मुदतीत या प्रभागरचनेविषयी काही तक्रार नसल्यास म्हणजे ग्रामस्थांची जर काही याबाबतीत तक्रार नसल्यास ही प्रभागरचना सर्वांना मान्य आहे असे समजून तहसीलदारांच्या वतीने ही प्रभागरचना अंतिम मान्यतेसाठी कुणाकडे पाठवली जाते तर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी झाल्यानंतर ही प्रभागरचना अंतिम होते म्हणजे संबंध ही जी काही प्रभाग रचनेविषयीची प्रोसेस आहे या निवडणूक प्रक्रियेच्या पातळीवर ती नेमकी कशी चालते तर पहिल्यांदा या आधारावर याबाबतचा विचार केला जातो नंतर के तो त्या दिसून प्रभाग रचणेविषयीचा नकाशा तयार केला जातो त्यात जर कुणाच्या काही हरकती असतील तर त्या हरकतींना मांडण्यासाठी विशिष्ट मुदत दिली जाते आणि त्या हरकती तहसीलदारांकडे सादर केल्या जातात तहसीलदार त्याविषयीची सुनावणी घेऊन त्याबाबतच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारींचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो आणि एक प्रकारे जर का कोणतीही तक्रार नसेल तर त्याविषयीची प्रभाग रचना सर्वांना मान्य आहे असं त्याविषयीचे अंतिम मान्यता आरक्षण ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीद्वारे भरावाच्या जागामध्ये राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या सूचनांनुसार आरक्षण काढले जाते राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या सूचनांनुसार आरक्षण काढले जाते आता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस डीचा जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंबंधीची जी काही तरतूद आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते की लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातींना महिलांना एक प्रकारे वन थर्ड आरक्षण आणि एक प्रकारे इतर मागासवर्गीयांना त्या त्या घटक राज्यांच्या अंतर्गत कायद्या करून जे काही आरक्षण आहे ते आरक्षण दिलं जाईल जसं महाराष्ट्रामध्ये सत्तावीस टक्के दिसणे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा विचार केला जातो तर याबाबतची संबंध ततूत कलम डी डीमध्ये विचार घेतलेली आहे या कलम डी डीमधल्या आरक्षणाच्या तत्चा विचार करूनच राज्य निवडणूक आयोग जे काय आहे ते निर्धारित केलेल्या सूचनेनुसार आरक्षण जे काय आहे ते काढले जात असते किंवा राज्य निवडणूक त्याच्या वृत्तीची प्रक्रिया पूर्ण केली जात असते मग ग्रामपंचायतीवर निवडून द्याव्याच्या सदस्य संख्येच्या प्रमाणानुसार नागरिकांच्या मागासवर्गीय प्रगुरातील व्यक्तीसाठी आरक्षणाद्वारे राखीव जागा ठेवल्या जातात म्हणजे इतर मागासवर्गीयच्या पातळीवर की ज्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सत्तावीस टक्के या ठिकाणी आहे किंवा असते इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागामध्ये याच प्रवर्गातील महिलांसाठी वन थर्ड जागा ज्या काही आहेत त्या या ठिकाणी विचार घेतल्या जातात प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीसाठी या जागांचे चक्राकार पद्धतीने किंवा रोटेशन पद्धतीने या ठिकाणी आरक्षण फिरते ठेवण्यात येते मग तशाच प्रकारचं हे जे काही आरक्षण आहे ते अनुसूचित जाती जमातींसाठी सुद्धा आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळेल अनुसूचित जाती जमातींसाठी सुद्धा आणि त्यांच्याच प्रवर्गातील वन थर्ड जागा सुद्धा महिलांसाठी आरक्षित असतात अनुसूचित जाती जमातींच्याच प्रवर्गातील महिलांसाठी या ठिकाणी मंथट जागा राखीव असतात आणि यांच्याही बाबतचं आरक्षण हे चक्राकार पद्धतीने किंवा रोटेशन पद्धतीने या ठिकाणी फिरते थे, ठेवण्यात येते लोकसंख्या कमी असल्यास लोकसंख्या कमी असल्यास सदस्य संख्याही कमी होते जर का अनुसूचित जातीमती जाती संबंधीची लोकसंख्या कमी असेल तर त्यांची सदस्य संख्याही कमी होते आणि आरक्षणाद्वारे सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे आरक्षणाद्वारे सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आहे या ग्रामपंचायतीच्या स्तरावर राहिला प्रश्न आता महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणाचा कारण आप की आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरापासून या ठिकाणी एक प्रकारे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर पन्नास टक्के आरक्षण हे जाहीर केलं गेलेलं आहे की जे आज पाहिजे तो कायम आहे तर या पन्नास टक्के आरक्षणाचा विचार जर केला तर महिलांना पन्नास टक्के आरक्षण राज्य पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्येक संस्थेत पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव असाव्यात अशी या ठिकाणी तरतूद केलेली आहे यानुसार प्रत्येक ही निवडून द्याव्याच्या संख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव असतात हेही आपण स्पष्ट करता येईल त्यानंतर आरक्षणाची पद्धत मात्र पहा की ग्रामपंचायतीच्या निवडून द्याव्याच्या जागांसाठी आरक्षणाची निश्चिती करण्यासाठी म्हणजे कशाची निश्चिती करण्यासाठी तर आरक्षणाची निश्चिती करण्यासाठी वेळ व तारीख निश्चित केली जाते वेळ व तारीख निश्चित केली जाते म्हणजे आरक्षणासंबंधीची जी काही प्रोसेस आहे ती निश्चित करण्यासाठी किंवा आरक्षणासंबंधीची पद्धती निश्चित करण्यासाठी वेळ आणि तारीख निश्चित केली जाते लोकांना समजण्यासाठी याबाबतची दवंडीही दिली जाते गावच्या पातीवर या आरक्षणासंबंधीची माहिती लोकांना समजण्यासाठी एक प्रकारे गावच्या पातीवर दौंडीही दिली जाते याविषयी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयावर नोटीसही लावली जाते या आरक्षणासंबंधीची एक प्रकारे प्रोसेस आहे त्याविषयीची माहिती ग्रामपंचायत कार्यालय किंवा तलाठी कार्यालयावर या ठिकाणी दिली जाते किंवा त्यावरची नोटीसही दिली जाते जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार कुणाच्या आदेशानुसार तर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी यांच्या उपस्थितीत कुणाच्या उपस्थितीत मंडल अधिकारी व कामगार तलाठी यांच्या उपस्थितीत ही आरक्षणे काढली जातात ही संबंध आरक्षणाची काय ती काढली जातात यासाठी मागील निवडणुकीचा आधार घेतला जातो या आरक्षणाच्या निश्चितीकरिता मागील निवडणुकीचा आधार घेतला जातो आणि राखीव जागांचं आरक्षण हे फिरत्या चक्राकार पत्तीने पुढील प्रभागात निश्चित केली जाते फिरत्या रोटेशन पत्तीनुसार पुढील प्रभागात जे काय ते निश्चित केले जाते म्हणजे की या संबंध आरक्षणाच्या निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये ग्रामस्थांना महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याही आदेशाचा विचार महत्वपूर्ण आहे आणि मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी यांच्या उपस्थितीत या आरक्षणाची जी काही सोडत आहे ती केली जाते असं म्हणायची हरकत नाही आणि मग मागील निवडणुकीचा आधार घेऊन राखीव जागांचं हे आरक्षण आहे ते बाहेर जाहीर केलं जात असतं हेही इथं स्पष्ट करता येईल त्यानंतर निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने प्राधिकृत केलेल्या अधिकारी या नात्याने तहसीलदार या निवडणुकी प्रक्रियेत जी काय पार आहे ती पाडतो किंवा ही संबंध निवडणूक प्रक्रिया जी काय आहे ती तहसीलदारांच्या माध्यमातून पार पाडली जाते म्हणजे जा आता सर्वात मोठी यंत्रणा कोणती आहे तर राज्य निवडणूक आयोग त्यांच्या अंडर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी सर्व कंट्रोलिंग करत असतो आणि जिल्हाधिकारी त्यांनी प्राधिकृत केलेला जो काही तहसीलदार आहे त्या तहसीलदाराच्या माध्यमातून ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडित असतो प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला जातो म्हणजे एक प्रकारे जर आपण हेरारकी पाहिली तर राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी तहसीलदार आणि त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीची निवडणूक पार पाडण्यासाठी किंवा प्रत्येक ग्रामपंचायतीकरता निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टीने एक स्वतंत्र असा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला जातो म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या खाली जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याच्या खाली तहसीलदार तहसीलदाराच्या खाली प्रत्येक ग्रामपंचायतीकरता एक निवडणूक निर्णय अधिकारी हा नियुक्त केलेला असतो निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तालुका स्तरावर शासकीय जागेत तालुका स्तरावर शासकीय जागेत स्वतंत्र कक्षाची स्थापना केली जाते या संबंध ग्रामपंचायतीच्या निवडणुकी प्रक्रियेला पार पाडण्यासाठी पार कारण पार पार् की तहसीलदार याच्या कंट्रोलिंगखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते यामुळे या ठिकाणी निवडणुकीची संबंध प्रक्रिया पार पाडण्याकरिता तालुका स्तरावर शासकीय जागेत स्वतंत्र कक्षाची स्थापना केली जाते आचारसंहिता आता ऑबियसली या ठिकाणी निवडणूक म्हटल्यानंतर एक प्रकारे आचारसंहिता हा घटक आलास मग ती कोणती निवडणूक असो आपल्याकडे त्यामध्ये आचारसंहिता विचार घेतली जाते तसे इथेही विचार घेतले जाते की निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जाहीर केल्याच्या तारखेपासूनच ती आचारसंहिता लागू होते आणि जाहीर केलेल्या तारखेच्या रात्री बारा वाजल्यापासून सात्विक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता लागू केली जाते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत या काळात नवीन विकास कामांना परवानगी देणे म्हणजे कोणकोणत्या गोष्टींना बंधनं येतात या आचारसंहितेच्या कालखंडामध्ये याचा थोडक्यात आपण संदर्भ घेऊया की या काळात नवीन विकास कामांना परवानगी देणे शासकीय योजनेकरता लाभार्थींचे अर्ज देणे मंजुरी देणे बिनविरोध निवडणुकीसाठी तंटामुक्तीच्या बैठका घेणे कारण का की गावपातीवर एक प्रकारे दबाव आणून अशा प्रकारच्या बिनविरोध निवडणुका घेऊन तंटामुक्तीच्या बैठका त्यासाठी घेणे हेही अलाउड नाहीये की बिनविरोध निवडणुकीसाठी तंटामुक्तीच्या बैठका घेणे उद्घाटन करणे अथवा गावच्या विकासविषयक कोणत्याही घोषणा करणे या सबंध गोष्टी यांना बंधने घातली गेलेली असतात आचारसंहितेच्या कालखंडात आणि म्हणून या सर्व गोष्टी आचारसंहितेच्या काळात करता येत नाहीत निवडणूक लढविण्यासाठीची पात्रता ऑबियसली या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या पातळीवर जर आपण विचार जर केला तर निवडणूक लढण्याची जे काही ठराविक पात्रता आहेत या ग्रामपंचायत जिष्णोतून ते निश्चित केले गेले आहेत त्यामध्ये एक भारतीय नागरिकत्व हे असलं पाहिजे त्यानंतर एकवीस वर्ष पूर्ण असलेली दिसली पाहिजेत गावच्या मतदार यादीत नाव असलं पाहिजे कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढ जर लढता येत असेल तर त्याला गावच्या मतदार यादीत नाव असणं अपेक्षित आहे याशिवाय ग्रामपंचायतीची घरपट्टी पण पाणीपट्टी व इतर कोणतीही थबबाकी त्याच्याकडे नसावी तसंच बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर कारण की ही जी डेट आहे ती महत्वपूर्ण आहे जी विलासराव देशमुख सरकारच्या कालखंडामध्ये दे घेतला गेला निर्णय होता की तिसरे अपत्य झालेले नसावे या अर्थाने किंवा दोनपेक्षा अधिक अपत्य असू नयेत तर त्यासाठीची जी डेट आहे ती ही आहे की बारा सप्टेंबर दोन हजार नंतर त्यास दोनपेक्षा अधिक अपत्य नसावीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार सतरामध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे त्याही दृष्णातून हा बातमीचा विचार करण्याची गरज आहे की दोन हजार सतरामधील निर्णयानुसार जनतेतून थेट सरपंचाच्या निवडीकरता सरपंचाला सातवी उत्तीर्ण असण्याची शैक्षणिक अर्ता निश्चित केलेली आहे की ज्यामध्ये पुन्हा दोन हजार मध्ये आणखीन एक भर घातली गेली की जी काय सातवी उत्तीर्ण असण्याची अर्हता होती ती केवळ सरपंच पदाला लागू केलेली होती पण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे सरकारने किंवा महाविकास आघाडी सरकारने ही जी काही साथी उत्तीर्ण असण्याची अट आहे किंवा अहर्ता आहे ती सदस्यांना सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा ती लागू केलेली आहे त्याचाही उल्लेख मी इथे केला की दोन हजार एकवीसपासून पासून ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी देखील साथी उत्तीर्णची अट किंवा अर्हता ठेवली गेलेली आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील मधील नियम सात मधील नियम सात मधील पोटनियम एक नुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या वतीने अर्ज स्वीकारले जातात म्हणजे जो कोणी उमेदवार म्हणून इच्छुक आहे त्याच्याकडूनच त्याबाबतचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज स्वीकारले जातात यासाठी शासकीय सुट्टीचा दिवस वगळता या अर्जाच्या स्वीकारण्यासाठी शासकीय सुट्टीचा दिवस वगळता निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्यास कमाल चार दिवसांचा कालावधी जातो कमाल चार दिवसांचा कालावधी दिला जातो या प्रकारच्या निवडणुकीचा अर्ज स्वीकारण्याकरिता कमाल चार दिवसांचा जो काही कालावधी आहे तो दिला जातो शासकीय सुट्टी वगळता उमेदवाराची अर्जाची छाननी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठ मधील नियम सात मधील पोटनियम एक चा खंड ब नुसार या कायद्यातील नियम सात मधील पोटनियम एक चा खंड ब नुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून मागाशी जी काय आपण हेरारकी पाहिली होती की राज्य निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक अधिकारी तहसीलदार आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी असणारा निवडणूक निर्णय अधिकारी तर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी जो काही निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला गेलेला आहे त्याच्याकडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाते कोणाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या उमेदवारांची छाननी केली जाते यावेळी अपुरे असलेले निवडणूक अर्ज चुकीची माहिती नमूद केलेल्या निवडणूक अर्ज कागदपत्रांची पूर्तता न केलेले व निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमांचा भंग केलेला असलेले निवडणूक अर्ज उमेदवाराचा अर्ज छाननीत अवैध ठरवले जातात म्हणजे या सर्व आधारावर चुकीचा अर्ज असेल अपुरा अर्ज असेल कागदपत्रांची पूर्तता न केलेला अर्ज असेल किंवा एक प्रकारे निवडणूक नियमांचा भंग केलेल्या असलेल्या अर्जाचा विचार या ठिकाणी या छाननीमध्ये केला जातो आणि उमेदवारांच्या या अर्ज छाननीत त्यांना अवैध ठरवलं जातं मात्र त्या उमेदवाराला जरी या ठिकाणी अवैध ठरवलं गेलेलं असलं जर का या संबंध बाबतीतची त्यांनी पूर्तता केलेली नसेल तर तरीही त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि म्हणून इथं एक प्रकारे उल्लेख केलेला आहे की भलेही यांच्याबाबतचे छाननीतले जे काही अर्ज आहेत ते अवैध ठरवले गेले असले तरी सुद्धा उमेदवाराला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते बाजू मांडण्याची अथवा कागदपत्रांची सादर करण्यास छा आयोगाने छाननीसाठी निश्चित केलेल्या अंतिम वेळेपर्यंत संधी दिली जाते म्हणजे जे काय कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज आहे योग्य पद्धतीने त्यासाठी अंतिम वेळ निश्चित केलेली असते आणि त्या अंतिम वेळेपर्यंत त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी जी काय ती दिली जाते म्हणजे त्यांचा हक्क डावलला जात नाही तर त्यांचा उमेदवारीचा हक्क जो काय तो एक प्रकारे मान्य केला जातो आणि ही जी काही संधी आहे त्यांना बाजू मांडण्याची ती अंतिम वेळेपर्यंत दिली जाते त्यानंतर माघार जो कोणी उमेदवार या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज भरतोय त्याला जर या ठिकाणी या निवडणुकीतून माघार घ्यायची असेल तर त्याही साठीचा जो काही नियम आहे तो या कायद्यामध्ये स्पष्ट केलेला आहे के की छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पात्र ठरलेल्या उमेदवारांना जर का आपला अर्ज माघारी घ्यायचा असेल तर माघारीसाठी मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम एकोणीसशे एकोणसाठमधील नियम सातमधील कोट नियम एकच्या खंडक नुसार नियम क नुसार मुदत दिली जाते एक विशिष्ट प्रकारची मदत दिली जाते माघार घेण्यासाठी संबंधित सुद्धा आणि यासाठी निश्चित केलेल्या मुदतीच्या अंतर्गत किंवा केलेल्या वेळेपर्यंत अर्ज दाखल केलेल्या व्यक्तीने जर का माघार घेतली नाही कारण की तो माघार घेऊ शकतो पण जर का त्याने माघार घेतली नाही माघार न घेतल्यास ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविणार आहे किंवा लढविणारा उमेदवार म्हणून समजली जाते जर का माघारी घेण्याची जी काही मुदत आहे त्या मुदतीच्या आज जर त्यांनी माघार घेतली नाही तर ऑबियसली तो, तो निवडणूक लढविणारा उमेदवार आहे असं समजलं जातं चिन्ह वाटप अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर कारण की जे कोणी या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत त्यांची अंतिमत या ठिकाणी निवड झाल्यानंतर किंवा उमेदवारीसाठीची नावं निश्चित झाल्यानंतर त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने जो काय निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नियुक्त केलेला त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने म्हणजे हा जो काय निवडणूक अधिकारी आहे किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निश्चित केलेल्या निवडणूक चिन्हांपैकी चिन्ह देत असतो किंवा त्या चिन्हांना दिले जाते राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निश्चित केलेल्या निवडणूक चिन्हांपैकी काही चिन्ह या उमेदवारांना दिली जात असतात की जो निवडणूक निर्णय अधिकारी देत असतो मात्र ग्रामपंचायत निवडणूक लढवित असलेल्या कोणत्याही उमेदवाराला आता पहा ही तरतूद खूप महत्वपूर्ण आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारले गेलेले आहेत की ग्रामपंचायत निवडणूक लढवित असलेल्या कोणत्याही उमेदवाराला राज्य निवडणूक आयोगाने राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षासाठी निषेध केलेले चिन्ह निवडणुकीसाठी दिले जात नाही म्हणजे आपल्याकडे राज्य निवडणूक आयोग जो काय आहे तो राष्ट्रीय किंवा राज्य पक्षांचे कोणतेही चिन्ह या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवाराला देत नाही किंवा त्या प्रकारचे कोणतेही चिन्ह उमेदवाराला दिली जात नाहीत तर ही बाब जी आहे ते आपण इथं प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही उमेदवाराला राज्य निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय प्रादेशिक पक्षासाठी जे जे निश्चित केलेले निवडणूक चिन्ह आहेत ते दिली जात नाहीत मतदान मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम एकोणीशे एकोणसाठ मधील नियम सात मधील पोटनियम एक च्या खंड दंड नुसार नियम सात मधील पोटनियम एक च्या खंड ड नुसार ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया जी काय आहे ती पार पाडली जाते या क्रमानुसार यासाठी निवडणुकीकरिता जेवढे प्रभाग असतात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरता जेवढे प्रभाग असतात त्या संख्येनुसार प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र खोल्यात स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या साह्याने ईव्हीएमच्या साह्याने ग्रामस्थांद्वारे मतदान प्रक्रिया बजावली जाते किंवा पार पाडली जाते प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र खोल्यामध्ये स्वतंत्र रूममध्ये स्वतंत्र ईव्हीएम मशीनच्या द्वारे ग्रामस्थांच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया बजावली जाते महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाने एक डिसेंबर दोन हजार तेरापासून आता यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हे आपल्या सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाने एक डिसेंबर दोन हजार तेरापासून झालेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीअंतर्गत मग मनपा असो नगरपरिषद असो नगरपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो या संबंध निवडणुकांमध्ये निवडणुकांच्या पातीवर नोटाची सुविधा दी अभाव नोटाची जी काही सुविधा आहे ती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे हेही इथं आपल्याला माहिती असलं पाहिजे एक डिसेंबर दोन हजार तेरापासून आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नोटा ही सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे का तर एक प्रकारे एक डिसेंबर दोन हजार तेरापासून याबाबतची या मुजींनी महाराष्ट्राच्या अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाने घडून आणली होती आणि महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे नोटाची सुविधा या मतदान प्रक्रियेमध्ये उपलब्ध करून देणारं तर यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे त्यानंतर मतमोजणी निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर तहसीलदारांनी निश्चित केलेल्या तालुक्याच्या के ठिकाणी म्हणजे कुठे कुठे या ठिकाणी ही जी काही निवडणुकीची प्रभागनीय मतमोजणीची प्रक्रिया पार पडते तर तालुक्याच्या ठिकाणी एक प्रकारे ही मतमोजणीची प्रक्रिया जी काय ती पार पडते मागायची मी उल्लेख केला होता पा कि ताल ग्रांग ग्रांग चीद की तालुक्याच्या ठिकाणी या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेकरता स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला असतो तालुक्याच्या ठिकाणी तर अशाच तालुक्याच्या ठिकाणी एक प्रकारे ह्या ग्रामपंचायतीची जी काही निवडणुकी प्रक्रियेमधली मतमोजणी प्रक्रिया आहे ती पार पाडली जात असते आणि म्हणून तालुक्याच्या ठिकाणी शक्यतो दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रभागनीय मतमोजणीची प्रक्रिया जी काय आहे ती पार पाडली जाते यासाठी उमेदवार व त्याच्यामार्फत मतमोजणीची प्रतिनिधीस मतमोजणीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या बिल्ल्यासह आणि फोटो ओळखपत्रासह प्रवेश दिला जातो म्हणजे जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवार या दृष्णातून जी काही मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे तर त्या उमेदवार व त्याच्यामार्फत मतमोजणीची प्रतिनिधी जे काही असतात त्या मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी कार्यालयाच्या अंतर्गत या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या बिल्ल्यासह किंवा फोटो ओळखपत्रासह एंट्री करण्याची संधी दिली जाते किंवा एक प्रकारे येण्याची जी काही संधी आहे ती दिली जाते प्रवेश करण्याची जी काही संधी आहे ती दिली जाते सरपंच उपसरपंच पदाची निवड मुंबई ग्रामपंचायत आधी एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलम तीस व एकतीसनुसार ग्रामपंचायतीच्या सरपंचांची व कलम तीस अनुसार उपसरपंच पदासाठी निवडणूक घेतली जाते पूर्वीची सरपंच निवड पद्धत पूर्वीची म्हणजे कोणती तर आपल्याकडे दोन हजार सतरा नंतर किंवा आता दोन हजार बावीस च्या अंतर्गत घेतलेला एकनाथ शिंदे सरकार तुमचा निर्णय आहे त्याही दृष्टीने विचार केला तर या सबंध गोष्टींचा आता आपण संदर्भ इथं घेतोय आता सरपंचांची डेट छे थेट जनतेतून निवडीचा जो काही यूट्यूब व्हिडिओ आहे त्यात तुम्ही स्वतंत्र विस्तृत पत्तीने माहिती दिली आहे पण इथं आणखीन काही गोष्टींचा संदर्भ आपण घेऊया आणि विशेष म्हणजे एक प्रकारे स सरपंचांची जनतेतून थेट निवड जी का आहे याबाबतचा जो युट्यूब व्हिडिओ मी तयार केला त्या व्हिडिओ तयार केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी किंवा अनेक मुलांनी या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले होते त्याचीही उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न मी इथं करतोय की अनेक कमेंट्सच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्रश्नांवर प्रकाश या ठिकाणी टाकण्याची संधी या व्हिडिओतून आपण घेणार आहोत मत पहा की दोन हजार सतरामधील निर्णयानुसार जनतेतून थेट सरपंच निवडीची पद्धत जी का आहे ती राज्यात अस्तित्वात येण्यापूर्वी इथं दोन हजार सतरामधील म्हणा किंवा आता दोन हजार बावीस मधील सुद्धा म्हणतं तरी चालेल की जनतेतून थेट सरपंच निवडीची राज्यात पद्धत अस्तित्वात येण्यापूर्वी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना आरक्षणानुसार बहुमताने सरपंचाची निवड करण्यात येत होती सदस्यांमधून सरपंचांची निवड आरक्षणानुसार करण्याची पद्धत अस्तित्वात होती महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश दोन हजार सतराच्या नुसार जर विचार जर केला तर प्रारंभाच्या दिनांकानंतर ज्या पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यावायच्या आहेत त्या पंचायतीच्या बाबतीत कलम तीसची ची पोट कलमे चार पाच सहा याच्या तरतुदींना अधीन राहून प्रत्येक पंचायतीस एक सरपंच असेल दोन हजार सतराच्या अध्यादेशामध्ये जसं वर्णन केलेलं आहे तसा संदर्भ मी ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे पा की प्रत्येक पंचायतीस एक सरपंच असेल ज्याला कलम बारा खालील ज्याला कलम बारा खालील ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत ज्यांची नावे समाविष्ट असतील म्हणजेच ग्रामस्थ की ज्यांची नावं ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत समाविष्ट असतात असे ग्रामस्थ अशा व्यक्तींनी निवडून दिलेला असेल म्हणजे कोण निवडून दिलेले असेल तर सरपंचपद या व्यक्तींनी निवडून दिलेले असेल म्हणजे पहा की महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश दोन हजार सतराच्या प्रारंभ दिनांकानंतर ज्या पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यावायच्या आहेत त्या पंचायतीच्या बाबतीत पोट कलम कलम तीस ची पोट चार पाच सहा तरतुदीना अधीन राहून प्रत्येक पंचायतीस एक सरपंच असेल कोण असेल एक सरपंच असेल आणि या सरपंचाला कारण की इथं शब्द काय वापरला आहे जाला जाला म्हणजे या सरपंचाला कलम बारा खालील ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत ज्या ग्रामस्थांची नावे समाविष्ट आहेत किंवा असतील अशा सबध ग्रामस्थांनी निवडून दिलेली असेल कुणाला या सरपंचाला म्हणजेच डायरेक्ट जनतेतून निवड ही असेल पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच सरपंचांची निवडणूक सुद्धा घेण्यात येईल म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबरोबरच सरपंचांची सुद्धा निवडणूक जी काय आहे ती थेट जनतेतून घेण्यात येईल आणि पंचायतीची निवडणूक घेण्याची कार्यपद्धती पंचायतीची निवडणूक घेण्याची जी काही कार्यपद्धती आहे अशाच निवडणुकीस योग्य त्या फेरफारासह लागू असेल म्हणजे सरपंचांच्या बाबतची जी काही निवडणुकीची कार्यपद्धती आहे ती पंचायतीच्या निवडणूक कार्यपद्धतीनुसारच या ठिकाणी लागू असेल हा उल्लेखित आपला करता येतो त्यानंतर निवडणुकीच्या वेळी आता पहा की ही जी काही तरतूद आहे की जी मी मागच्या युट्यूब व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली नव्हती त्याचा संदर्भही तुम्ही देतोय की जर का जनतेकडून थेट सरपंचांची निवड करावायची असेल तर या ठिकाणी ती केली जाऊ शकते या दोन हजार सतराच्या बदलानुसार पण त्या बाबतीत जर काही या ठिकाणी अडथळे आले तर नेमकी काय प्रोसिजर आहे याचा उल्लेख मी तर केलेला आहे निवडणुकीच्या वेळी कोणतीही कोणीही सरपंच निवडला गेलेला नाही तर म्हणजे कोणत्या निवडणुकीच्या वेळी तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी जनतेद्वारा थेट जनतेतून सरपंचांच्या निवड करते वेळी कोणीही निव सरपंच निवडला गेला नाही तर कोणतीही व्यक्ती सरपंच निवडला गेला नाही तर सरपंच निवडण्यासाठी सरपंच निवडण्यासाठी नव्याने निवडणूक घेण्यात येईल जर का कोणीही सरपंच निवडला गेला नाही ना तर नव्याने निवडणूक घेण्यात येईल आणि नव्याने घेतलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा नव्याने घेतलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा सरपंचाची निवड झाली नाही तर रिक्त जागा रिक्त जागा या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी म्हणजे या अधिनियमात काही अंतर्भूत असले तरी निवडून आलेल्या पंचायत सदस्यांच्या द्वारे त्यांच्यामधून निवडणुकीद्वारे भरण्यात येईल म्हणजे या अधिनियमामध्ये असा जरी उल्लेख केलेला असला की जनतेची थेट निवडणूक निवडला जाईल सरपंच असा जरी उल्लेख असला तरी दोन वेळा याबाबतचं प्रोसे झाली पण सरपंच काही निवडून निवडून आला नाही किंवा निवडला गेला नाही है है, ते पार, पार पर, की की ही तर अशा वेळेस या ठिकाणी निवडून आलेल्या पंचायत सदस्यांद्वारे पंचाय त्यांच्यामधून निवडणुकीद्वारे हा सरपंच चुका आहे का हे सरपंच जे काही पद आहे ते भरण्यात येईल म्हणजे आता ही पूर्ण पुस्तक जर पहा की पहिल्यांदा काय उल्लेख केला आपण की निवडणुकीच्या वेळी कोणीही सरपंच निवडला गेला नाही तर सरपंच निवडण्यासाठी नव्याने निवडणूक घेण्यात येईल नव्याने घेतलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा सरपंच निवडला गेला नाही तर जी काय रिक्त सरपंचाची जागा आहे ती या अधिनियमामध्ये जरी काही अंतर्भूत असलं तरी निवडून आलेल्या पंचायत सदस्यांद्वारे त्यांच्यामधून निवडणुकीद्वारे हे पद भरण्यात येईल आणि या पोट निवडून दिलेल्या सरपंचा जो कालावधी आहे निवडून दिलेल्या सरपंचा जो काही कालावधी आहे पदावधी आहे तो पंचायत सदस्याच्या पदावधी इतकाच असेल म्हणजेच किती पाच वर्ष असेल कारण की पंचायत सदस्याचा जो काही पदावधी आहे तो पाच वर्ष असतो त्या पद्धतीने सरपंचा सुद्धा पदावधी पाच वर्ष असेल पोट कलम तीन अन्वये निवडून आलेली कोणतीही व्यक्ती ही या कलमान्वये निवडणुकीमध्ये यथोचितरित्या निवडून आली असल्याचे ही मानण्यात येईल मान्यत आता पहा यथोचितरित्या निवडून आलेले मानण्यात येईल हा जो उल्लेख आहे तो नेमका काय की भलेही अशा या कंडिशनमध्ये या सरपंचाची रिक्त जागा ही पंचायत सदस्यांच्याद्वारे भरण्यात आलेली असली तरीसुद्धा एक प्रकारे या पोटकलम तीन अन्वये जी काही सरपंचपदी निवडलेली व्यक्ती आहे ती निवडणुकीमध्ये यथोचितरित्या निवडून आली असल्याचे मानण्यात येईल यथोचितरित्या योग्यरित्या निवडून आणण्यात आले आलेली आहे असे मानण्यात येईल सरपंचाच्या निवडणुकीत समसमान मते पडली तर अशा थेट जनतेतून निवडीच्या एक प्रकारे निवडीमध्ये जर समसमान मते पडलेली असतील तर निवडणुकीचा निकाल राज्य निवडणूक आयुक्ताद्वारे किंवा त्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याद्वारे चिठ्ठ्या टाकून ठरविण्यात येईल टाकून येईल तर हा सदन संदर्भ जो का आहे तो दोन हजार सतराच्या अध्यादेशाच्या स्तरावर मी इथे स्पष्ट केलेला आहे की एक प्रकारे निवडणुकीचा निकाल या अंतर्गत जर सरपंचाच्या निवडणुकीमध्ये समसमान व ते असतील तर राज्य निवडणूक आयुक्ताद्वारे एक प्रकारे त्या प्रयोजनात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून चिठ्ठ्या टाकून सजूके सरपंच आहे तो कोण निवडणार आहे हे ठरवण्यात येईल मुख्य अधिनियमाच्या कलम त्रेचाळीसच्या पोट कलम एक मध्ये रिक्त झालेले थेट निर्वाचित सरपंचाचे पद आता पहा की याच्यावर सुद्धा या ठिकाणी बहुतांश विद्यार्थ्यांनी एक प्रकारे कमेंटमध्ये प्रश्न विचारलेले होते आणि विचारणं साहजिक होतं कारण की दोन हजार एकवीसच्या एक्झाममध्ये या प्रश्न सुद्धा कंबाईनमध्ये विचारलेला होता तो म्हणजे काय की जो काही सरपंचाचं रिक्त झालेलं पद आहे रिक्त थेट जनतेतून निवडून आल्यानंतर तर ते जे काही थेट जनतेतून निवडून झालेलं सरपंचाचं पद आहे ते जर का रिक्त झालेलं असेल तर ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून किती कालावधीच्या आत भरलं गेलं पाहिजे तर त्याचं उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे की मुख्य अधिनियमाच्या कलम त्रेचाळीसच्या पोट कलम एकमध्ये मध्ये रिक्त झालेले थेट निर्वाचित सरपंचाचे पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत सहा महिन्याच्या कालावधीच्या आत कलम तीस अ एक च्या पोट कलम एक मध्ये निर्धारित केलेल्या रीतीने निर्धारित केलेल्या रीतीने निवडणुकीद्वारे भरण्यात येईल म्हणजेच थेट जनतेतून ते भरण्यात येईल हा संदर्भ आपल्याला देता येईल किती महिन्याच्या आत तर सहा महिन्याच्या कालावधीच्या आत त्यानंतर सरपंच पदाचा कालावधी व अविश्वास ठारा जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंचाचे पद हे पाच वर्षाच्या मुदतीसाठी आहेत मात्र ग्रामपंचायत अधिनियमातील विविध कलमात करण्यात आलेल्या सुधारणानुसार सरपंच पदावरून निवडून आल्याच्या दिनांकापासून म्हणजे आता अविश्वास ठरवाच्या रचने या संबंध गोष्टी ज्या आहेत त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले त्याचा उल्लेखित करतोय की संबंधित जो काही एक प्रकारे सरपंच आहे तो थेट जनतेतून निवडून आलेला असेल तर त्याच्या बाबतीत अविश्वासाच्या बाबतीची ठरवायची तर जी काय ती कशी आहे की सरपंच पदावर निवडून आल्याच्या दिनांकापासून दोन वर्षापर्यंत व ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपण्याच्या आधी सहा महिने कोणताही अविश्वास ठराव सरपंचावर आणता येत नाही मात्र या दरम्यानच्या काळात म्हणजेच पहिले दोन वर्ष संपल्यानंतर अविश्वास ठराव जर मांडला गेला असेल आणि जर तो फेटाळलेला असेल तर पुढील दोन वर्ष तो मांडता येणार नाही ना सरपंचाच्या स्थैर्यावर व कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी पाच वर्षात केवळ वर दोनदाच पाच वर्षात केवळ दोनदाच सरपंचावर अविश्वास ठराव आणता येतो या दोन हजार सतरामधील तत्वीनुसार हा संदर्भ आपल्याला सांगता येईल अविश्वास ठरावाच्या बाबतीत इतरांना अधिकार आता इथे इतरांना अधिकार म्हणजे नेमकी काय तर तो संदर्भ असतो आपण पाहूया ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांना राज संस्थेच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यास त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो म्हणजे आता पहा की ग्रामपंचायतीचा सरपंच किंवा उपसरपंच यांना राज संस्थांच्या इतर संस्थांमध्ये म्हणजे पंचायत समिती असेल अथवा जिल्हा परिषद असेल या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून येण्याची संधी जर मिळाली किंवा त्या ठिकाणी जर ते निवडून आले तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो कारण की एकाच वेळी ते दोन पदाचा लाभ घेऊ शकत नाहीत किंवा एकाच वेळी ते दोन लाभाची पदं प्राप्त करू शकत नाहीत तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो अशा काळात सरपंचाने राजीनामा दिल्यास अथवा ते पद रिक्त झाल्यास नवीन सरपंचांची निवड होईपर्यंत उपसरपंच ग्रामपंचायतीचा कारभार पाहतो संबंधित काळामध्ये सरपंचाने राजीनामा दिल्यास अथवा ते रिक्त झाल्यास नवीन सरपंचांची निवड होईपर्यंत उपसरपंच ग्रामपंचायतीचा कारभार पाहतो मात्र अपवादात्मक परिस्थितीत सरपंच किंवा उपसरपंच ही दोन्ही रिक्त झाल्यास याही बाबतीत या ठिकाणी मागच्या युट्यूब लेक्चरमध्ये मा बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे की एक प्रकारे अशा अपात्मक परिस्थितीमध्ये नेमकी जबाबदारी कोण पार पाडतं तर अशा अपात्मक परिस्थितीत जर सरपंच आणि उपसरपंच ही दोन्ही पदे जर रिक्त झालेली असतील तर या पदांची निवडणूक होईपर्यंत या पदांची म्हणजे सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही पदांची निवडणूक होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने नियुक्त केलेला शासकीय अधिकारी सरपंचाचे पद सरपंच पदाचे कामकाज पाहू शकतात कधीपर्यंत तर या सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही पदांची निवडणूक होईपर्यंत हा जो काही जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला शासकीय अधिकारी किंवा प्रशासक सरपंच पदाचे कामकाज पाहू शकतात सरपंच उपसरपंच यांचा राजीनामा सरपंच उपसरपंच सदस्य यांचा राजीनामा ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचांना स्वतःच्या सैन्य सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंचांना पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा द्यावा लागतो राजीनामा प्राप्त झाल्याची पोच देखील किंवा एक प्रकारे त्याच्याबाबतची जी काही नोट आहे ती सुद्धा ज्याला आपण या ठिकाणी कार्यालयीन भाषेमध्ये जी काही पोच आहे ती म्हणू शकतो तर राजीनामा प्राप्त झाल्याची पोच सरपंच व सभापती शासनाने निश्चित केलेल्या नमुन्यात देतात म्हणजे पहा की सरपंचाकडे जर सदस्याने किंवा उपसरपंचने जो काही राजीनामा दिलेला आहे त्या राजीनामाची पोच सरपंच हा शासनाने निश्चित केलेल्या नमुन्यात देतात आणि सरपंचाच्या राजीनाम्याची जी काही पोच आहे ती सभापती निश्चित केलेल्या नमुन्या त्या ठिकाणी शासनाकडे देतात राजीनामा पुढे पाठविणे राजीनामा प्राप्त झाल्यानंतर सरपंच आणि सभापती पत्र ग्रामपंचायतीच्या सचिवांकडे तात्काळ कवितात किंवा पाठवितात म्हणजे सदस्य आणि उपसरपंच पदाचा जो काही राजीनामा पत्र आहे ते ग्रामपंचायतीच्या सचिवांकडे तात्काळ पाठवले जाते आणि एक प्रकारे सहपती सुद्धा सरपंचाच्या राजीनाम्याचं पत्र हे ग्रामपंचायतीच्या तात्काळ सचिवाकडे पाठवित असतात राजीनामे प्राप्त झाल्यानंतर सदरचे राजीनामे हे जे काही सदरचे राजीनामे आहेत ते पुढील ग्रामपंचायतीच्या बैठकीत विचारात ठेवले जातात राजीनामे पुढील ग्रामपंचायतीच्या बैठकीत विचारात ठेवले जातात हे राजीनामे या बैठकीत वाचून या बैठकीत वाचून येईल याबाबतच्या नोंदी बैठकीच्या इतिवृत्तात केल्या जातात म्हणजे बैठकीचं जे काही कार्यवृत्त आहे त्या बैठकीच्या कार्यवृत्तामध्ये या बाबा राजीनाम्याची नोंद जी काय आहे ती केली जाते राजीनाम्याच्या बाबतीचा जर काही वाद असेल विवाद असेल तर त्याबाबतची प्रोसिजर काय पहा राजीनामा पंचायत समितीच्या राजीनामा पंचायतीच्या सभेपुढे म्हणजे ग्रामपंचायतीच्या सभेपुढे ज्या तारखेस ठेवण्यात आला तेथूनच सात दिवसांच्या आत तेथून सात दिवसांच्या आत संबंधित सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यांना कुणाकडे अपील करता येते आपल्या राजीनाम्याच्या रचनातून जर काही वाद असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी द्यावरची अपील जी काय ते करता येते कुणाला सरपंच उपसरपंच किंवा सदस्यांना या राजीनाम्याच्या बाबतीचं जे काही वाद असेल तर त्या ज्या वेळी सभेपुढे तो राजीनामा दाखल केला गेलेला आहे ठेवला गेलेला आहे त्या तारखेच्या सात पासून सात दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे त्यावरचं अपील करता येतं तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांच्या आत त्यावर निर्णय देणे हे बंधनकारक आहे म्हणजे अपील केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देणे हे बंधनकारक आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने समाधान जर झालेलं नसेल जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संबंधित सदस्य सरपंच किंवा उपसरपंच यांचं समाधान जर झालेले नसेल तर समाधान झाले नसल्यास निर्णय प्राप्त झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत ते विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येते किती पंधरा दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येते मात्र राजीनाम्याबाबत वा कोणताही वाद नसल्यास राजीनाम्यांच्या बाबतीत या तिन्ही पदांच्या राजीनाम्याच्या बाबतीत कोणताही वाद नसल्यास तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर काहीही अपील करायची नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्याही निर्णयावर कोणत्याही प्रकारचा अपील करायची नसल्यास अपील फेटाळल्यापासून सात दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या फेटाळल्यास तत्काळ राजीनामा अंमलात आणला जातो म्हणजे प्रश्न इथं आपला असं विचार घेता येईल किंवा जर का राजीनाम्यात कोणताच वाद नसेल तर हा जो काही राजीनामा आहे तो तत्काळ अंमलात आणला जातो असं म्हणता येईल पद रिक्त झाल्याची नोटीस पाठविणे आता जेव्हा एक प्रकारे अशा संबंध पदांचा राजीनामा त्या व्यक्तींकडून दिला जातो तेव्हा ते त्याच्यावरची जी काही नोटीस आहे ती पाठवणं अपेक्षित असतं आणि म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच पद उपसरपंच पद किंवा सदस्यपद यांचे पद जर रिक्त झालेले असेल तर गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना ग्रामसेवक कळवितात कुणाला कुणाला कळवतात बी आणि तहसीलदार या दोघांनाही ग्रामसेवक अशा प्रकारची पद रिक्त झालेली आहेत याची माहिती कळवितात तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पदाच्या रिक्ततेबाबतची विहित नमुन्यात नोटीस दिली जाते कुणाच्या मार्फत तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना या पदांच्या रिक्त तीन बाबतीची जी काही विहित नव्या नोटीस आहे ती दिली जाते सरपंच उपसरपंच सदस्य यांची अपात्रता आता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठराव मधील कलम चौदा एकोणचाळीस आणि चाळीस नुसार ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य हे खालील कारणावरून अपात्र होऊ शकतात यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत पा त्यामुळे आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की कोणकोणत्या कारणावरून एक प्रकारे या कायद्याखाली किंवा या कायद्याच्या कलम चौदा एकोणचाळीस आणि चाळीसनुसार हे संबंध व्यक्ती सरपंच उपसरपंच आणि सदस्य हे कोणकोणत्या कारणावरून अपात्र होऊ शकतात अस्पृश्यता अधिनियम एकोणीसशे पंचावन्न म्हणजे नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंचावन्न खाली जर का अस्पृश्यतेचा गुन्हा त्यांच्याकडून झालेला असेल तर किंवा मुंबई दारूब दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास खाली जर त्यांनी अपराध या ठिकाणी केला गेलेला असेल आणि त्या अपराधामध्ये ते दोषी आढळले असतील तर ते अपात्र होऊ शकतात अपराधाबद्दल कोणत्याही अपराधाबद्दल जर त्यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक शिक्षा झालेली असेल तर ते अपात्र होऊ शकतात न्यायालयाने जर त्यांना नादार म्हणून घोषित केलेला असेल किंवा नादार म्हणून ठरवलेलं असेल किंवा विकलमनाचा म्हणून या ठिकाणी ठरवलेलं असेल तर ते अपात्र होऊ शकतात पंचायतीच्या नियंत्रणाखाली जे काही वेतनाचे पद आहे ते जर त्यांनी धारण केलेलं असेल तर त्याही दृष्णातून ते, ते अपात्र समजले जाऊ शकतात ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या कोणत्याही करारात सेवेत अप्रत्यक्षित भाग किंवा हितसंबंध असल्यास किंवा त्या भाग घेतलेला आहे असं सिद्ध झाल्यास सुद्धा ते अपात्र होऊ शकतात ग्रामपंचायतीला किंवा जिल्हा परिषदेला देणे असलेला कोणताही कर किंवा फी विहित मुदतीत जर त्यांनी भरलेली नसेल किंवा न भरल्यासुद्धा त्या अपात्र होऊ शकतात सरकारचा किंवा स्थानिक प्राधिकरणाचा कर्मचारी असणारी व्यक्ती याही दृष्टीने ते अपात्र होऊ शकतात जर का ते सरकारी किंवा स्थानिक प्राधिकरणाचा कर्मचारी म्हणून कार्यरत असतील तर त्याही दृष्टातून ते अपात्र होऊ शकतात परकीय राज्याचं नागरिकत्व जर त्यांनी स्वीकारलेलं असेल किंवा परकीय देशाप्रती जर त्या ठिकाणी निष्ठा ठेवत असतील तर त्या हिष्णातून त्या अपात्र होऊ शकतात ग्रामपंचायतीला वस्तू भाड्याने देणे ग्रामपंचायतीला वस्तू भाड्याने देणे किंवा ग्रामपंचायतीकडून वस्तू भाड्याने घेणे या कामी हिस्सा व हितसंबंध असणारी व्यक्तीसुद्धा या ठिकाणी अपात्र होऊ शकते जर का ती असेल तर ग्रामपंचायत लेखा जर का वसुलीची रक्कम मुदतीत भरणा न, न करणारी व्यक्ती म्हणून जर ते विचारात घेतले जात असतील तर त्या उष्णातून ते आपात होऊ शकतात बारा सप्टेंबर दोन हजार नंतर जर त्यांना तिसरे अपत्य झालेले असेल किंवा तिसरे अपत्य त्यांची जन्मलेली असेल तर त्याही उष्णातून ते अपात्र होऊ शकतात सलग एकशे ऐंशी दिवसांच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या सलग सहा मासिक बैठकांना जर ते गैरहजर राहत असतील किंवा जर ते गैरहजर राहिलेले असतील तर ते अपात्र होऊ शकतात पदाचा दुरुपयोग करून कारण की सदस्य पदाचा किंवा सरपंच पदाचा किंवा उपसरपंच पदाचा दुरुपयोग करून वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही योजनेचा लाभ जर त्यांनी घेतला असेल तर तेही त्याही दृष्टीतून आपात्र होऊ शकतात शासकीय जागेत किंवा गायरान जागेवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम जर त्यांनी केलेलं असेल तर त्याही दृष्टीतून ते अपात्र होऊ शकतात ग्रामपंचायत कायदा कलम सात व छत्तीस नुसार ग्रामपंचायतीच्या मासिक बैठका किंवा एक आवश्यक ग्रामसभा बोलवण्यास त्यांच्याकडून जर कसूर झालेली असेल तर त्याही उष्णातून ते त्या अपात्र होऊ शकतात कारण की मी मागच्या युट्यूब वेगवेगळ्यामध्ये पण तुम्हाला स्पष्ट केलेलं होतं की जर का ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याच्या उष्णातून जर त्यांच्याकडून काही कसूर झालेली असेल तर त्यांना अपात्र घोषित केलं जाऊ शकतं त्यानंतर पदावरून दूर करणे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अठ्ठावन्न मधील कलम एकोणचाळीसनुसार नुसार गैरवर्तणुकीबद्दल गैरवर्तणुकीबद्दल वा आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यास किंवा वरील बाबींवरून सरपंच उपसरपंच सदस्य यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला आहे कुणाला आहे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला आहे कशाबद्दल तर या कायद्यातील कलम चोळ एकोणचाळीस नुसार गैरवर्तणुकीबद्दल वा आपल्या कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्याकडून झालेल्या कसुरीबद्दल किंवा चुकीबद्दल एक प्रकारे सरपंच उपसरपंच किंवा सदस्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषद स्थायी समितीला आहे या संदर्भात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या आदेशान्वये म्हणजे प्रोसिजर कशी होती ती पाहता याबाबतची पदावरून दूर करण्याबाबतची या, या स्थायी समितीच्या माध्यमातून की संदर्भात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या आदेशांमुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करतात आणि नोटीस पाठवतात चौकशी करतात आणि नोटीस पाठवितात नोटिशीवरून संबंधित व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी दिली जाते संबंधित व्यक्तीला म्हणजे कोणाला तर जो कोणी संबंधित व्यक्ती असेल सरपंच असेल उपसरपंच असेल अथवा ग्रामपंच सदस्य असेल तर या संबंध व्यक्तींना या ठिकाणी बाजू मांडण्याची संधी दिली जाते स्थायी समितीने अपात्र ठरविल्यास जर का या सरपंच उपसरपंच किंवा या सदस्य यांना स्थायी समितीने अपात्र ठरविले असेल तर त्याबाबतच्या आदेशाची आदेशाच्या तारखेपासून म्हणजे स्थायी समितीने जर संबंधित व्यक्तीला अपात्र ठरवलं असेल तर त्या आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत किती तीस दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे त्यांना अपील करता येते स्थायी समितीच्या अपात्र ठरवण्याच्या निर्णयाच्या बाबतीत आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसांच्या त्यां त्यां आत त्यांना विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करता येते म्हणजे इथंही अपील दाखल करण्याविषयीची कर या ठिकाणी मुभा किंवा त्यांना आपली बाजू मांडण्याची जी काही मुभा आहे ती दिली गेलेली आहे सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाती कलम अडतीसनुसार सरपंचांची जी काही कर्तव्य आणि अधिकार आहेत ते पुढील प्रमाणे थोडक्यात आपण पाहूया ग्रामपंचायतीच्या मासिक सभा बोलावून त्यांच्या अध्यक्षस्थान भूष भूषविणे ग्रामसभा बोलावून या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारून कामकाज करणे आता पा इथं ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा उल्लेख केलेला आहे आणि इथं ग्रामसभेच्या बाबतीच्या सभेचा उल्लेख केलेला आहे दोन्हीकडे वेगवेगळे उल्लेख आहेत नीट लक्ष देऊन पहा की ग्रामपंचायतीच्या मासिक सभा बोलावून त्याची अध्यक्षता स्वीकारणे आणि त्याचे कामकाज करणे आणि ग्रामसभा बोलावून या सभेचे अध्यक्ष स्वीकारून कामकाज करणे ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत व ग्रामसभेत केलेल्या ठरावांची घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी घडून आणणे विकास कामे राबविणे पंच पंचायतीचे अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे ग्रामपंचायतीचे जे काही अभिलेख किंवा रेकॉर्ड्स आहेत नोंदवाय आहेत यावर देखरेख ठेवणे शासनाच्या आदेशानुसार उत्पन्नाची प्रमाणपत्रे दाखल करणे किंवा एक प्रकारे देण्याचा प्रयत्न करणे ग्रामपंचायतीच्या खास सभा लाविणे आणि दोन हजार सतराच्या निर्णयानुसार जे काही इतर अधिकाऱ्यांचा उल्लेख आपला सांगता येऊ शकेल तोही तुम्ही सांगतोय ज्याचा उल्लेख मागच्या युट्यूब लेखरमध्ये पण मी केला होता की के दोन हजार सतराच्या निर्णयानुसार जनतेतून निवडून आलेल्या सरपंचास ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामसभांचा आणि ग्रामविकास समित्यांचा अध्यक्ष म्हणून राहण्याचा अधिकार आहे गावचा अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी सरपंचाकडे या दोन हजार सतराच्या निर्णयानुसार देण्यात आलेली आहे तर हे सर्व अधिकार ग्रामपंचायतीच्या पातीवर या ठिकाणी सरपंचांच्या अधिकार व कर्तव्याचा भाग सांगता येतील त्यानंतर पंचायत समितीच्या सभापतीकडे सरपंच आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना तो द्यावा लागतो त्यानंतर उपसरपंचाचे अधिकार व करतोय सरपंचाच्या गैरहजरीत मासिक किंवा ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामकाज पाहणे म्हणजे ग्रामपंचायतीच्या बैठकीचा मासिक सभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहणे आणि ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणे याची जबाबदारी उपसरपंचाकडून पार पाडली जाते सरपंचाच्या गैरहजरीत आणि सरपंचाच्या गैरहजरीतच त्यांचे अधिकार वापरणे किंवा कर्तव्य पार पाडणे ग्रामसेवक आता पहा की इथं एक गोष्ट जी काय आहे ती सहसा आपल्याला माहिती असते तशातला भाग नाहीये पण त्याच्यावर सुद्धा आपण इथं प्रकर्षाने प्रकाश जो काय तो टाकणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला माहीत नसलेल्या एका गोष्टीविषयी सुद्धा माहिती करून घेणार आहोत ते म्हणजे कोणती की शासनाचा प्रतिनिधी येणार त्याने ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून कामकाज पाहतात तर जनरली हे आपल्याला माहित असतं की ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहत असतो किंवा ग्रामसभेचाही सचिव म्हणून या ठिकाणी काम पाहत असतो त्यांची नेमणूक कोणाकोण केली जाते तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या वतीने याची नेमणूक केली जाते मात्र खऱ्या अर्थाने गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली मात्र खऱ्या अर्थाने हा जो काही ग्रामसेवक आहे का तो गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एक प्रकारे कामकाज पाहत असतो म्हणजे भलेही याची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या वतीने झालेली असली तरी तो खऱ्या अर्थाने गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली संबंध ग्रामपंचायतीचे जे काही कामकाज आहे तो पाहत असतो मग आता पहा की याच्यापेक्षा आणखी एक वेगळी माहिती जी का आहे की जी आपल्याला सहसा माहिती नसते त्याचाही उल्लेख उलगडा आपण इथं करूया की ग्रामसेवक व वा ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी निकष तर ग्रामविकास अधिकारी याच्याही बाबतचा उल्लेख मी मागच्या युट्यूब लेक्चरमध्ये केलेला आहे ग्रामसभेच्या युट्यूब लेक्चरमध्ये तर पहा की ज्या गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आत असते समजा टेक्निकली फॅक्च्युअल प्रश्न जर आपल्याला विचारला गेला की ग्रामसेवक हे पद कुठं नियुक्त केलं जातं आणि ग्रामविकास अधिकारी हे पद नेमकं कुठं नियुक्त केलं जातं तर त्या नियुक्तीचे काय निकष आहेत ते आपण पाहूया की ज्या गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आत असते ज्या गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आत असते त्या गावसाठी ग्रामसेवक असतो म्हणजे कोणत्या गावासाठी ग्रामसेवक असतो तर ज्या गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आत असते त्या गावसाठी ग्रामसेवक असतो आणि ग्रामविकास अधिकारी हा ज्या ग्राव ग्रा ग्रामसेवकांची ग्रा, ग्रामसेवक म्हणून बारा वर्ष सेवा झालेली आहे ग्रामविकास अधिकाराचा विचार कुठे केला जातो तर ज्या ग्रामसेवकांची ग्रामसेवक म्हणून बारा वर्ष सेवा झालेली आहे अशा व्यक्तींना पदोन्नती देऊन तीन हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांकरिता ग्राम ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्त केली जाते तर आता की इथं ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्त करत असताना दोन क्रायटेरिया महत्वाच्या आहेत एक तर संबंधित ग्रामसेवकाची बारा वर्ष सेवा पूर्ण झालेली असली पाहिजे आणि त्याचबरोबर 3000 वत वत तीन हजारांच्या पुढे ज्या गावची लोकसंख्या असेल अशा गावांकरता ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते तर हे झालं ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बाबतीत आणि ज्या गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आत असते त्यासाठी ग्रामसेवक या ठिकाणी नियुक्त केलेला असतो तर कुठं ग्रामसेवक नियुक्त केलेला असतो या अर्थाने आणि ग्रामविकास अधिकाऱ्याचा जो काही क्रायटेरिया आहे तो या अर्थाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची कामे थोडक्यात आपण त्याच्याकडे पाहूया तर शासनाच्या योजना राबविणे वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती लोकांना देणे त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तसेच अटी व निक्षांची माहिती देणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहून लोकांकडून करांची आकारणी करणे त्यांची वसुली करणे न देणाऱ्यांना म्हणजे कर न देणाऱ्यांना नोटीसा पाठविणे कराची जादा थकबाकी झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे मासिक सभा व ग्रामसभा यात होणाऱ्या ठरावांची अंमलबजावणी घडवून आणणे ग्रामपंचायतीच्या मासिक सभा आणि ग्रामसभांची होणारी जी काही सभा आहे त्यामध्ये होणाऱ्या ठरावांची अंमलबजावणी घडवून आणणे ठरावानुसार शासकीय वरिष्ठ कार्यालयाकडे सर्व प्रकारचा पत्रव्यवहार घडवून आणणे आणि बैठकीचा जो काही कार्यवृत्तांत आहे तो सभेस होणाऱ्या कामकाजाची या ठिकाणी नोंद ठेवणे एवढंच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या अंकित काम करणाऱ्या नोकरांवर कारण की ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाशिवाय इतरही काही सरकारी कर्मचारी कार्यरत असतात तर अशा अंकित कर्म कर्मचाऱ्यांच्या नोकरांवर किंवा एक प्रकारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे त्यांना दररोजची कामे वाटून देणे आणि त्यांच्याकडून कामकाजाचा आढावा सुद्धा घेणे ही पण जबाबदारी ग्रामसेवकाची किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याची असते ग्रामपंचायतीकडे जमा होणाऱ्या शासनाच्या व निधीचे तसेच करातून जमा होणाऱ्या रकमेचे आर्थिक व्यवहार पाहण्याचं काम सुद्धा ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याचं असतं त्यांचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच असते आणि लेखापरीक्षणाच्या दृष्टीने जमा खर्चाच्या नोंदीसाठी आवश्यक ती कागदपत्रे जतन करून ठेवण्याचं काम सुद्धा ग्रामविकास अधिकाऱ्याचं सांगता येईल ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रक तयार करणे वार्षिक जमा खर्चाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करणे पंचायत समिती व जिल्हा परिषदेने मागितलेली सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणे आयोजित केलेल्या बैठकांना उपस्थित राहणे कारण की या दोन्ही संस्थांकडून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका आयोजित केल्या जातात जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडून तर त्यांच्याही बैठकांना उपस्थित राहणे आणि या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांची ग्रामपंचायत कामकाजामध्ये अंमलबजावणी घडून आणणे ही पण जबाबदारी यांची असते याशिवाय ज्या काही ग्रामपंचायतीच्या मासिक सभा आहेत ग्रामसभा यांच्या आयोजनाचे सूचनापत्र तयार करणे कारण जसं मी मागच्या युट्यूब लेचीवर सांगितलं होतं की ग्रामसभेचं सूचनापत्र असेल किंवा ग्रामपंचायतीच्या सभेचं सूचनापत्र असेल ते ग्रामसेवकाकडून तयार करणं हे अपेक्षित असतं ते सूचनापत्र सदस्यांना देणे ग्रामसभेची ता ग्राम जी काय आयोजनाची माहिती आहे ती कर्मचाऱ्यांना देणे जे ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांना ती सांगणे सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या माहितीसाठी ग्रामसभेच्या आयोजनाचे सूचनापत्र ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये चिकटवणे किंवा ग्रामपंचायतीने आधुनिक तंत्राचा वापर करून त्या ठिकाणी ती माहिती मोबाईलच्या क्रमांकांच्याद्वारे या ठिकाणी एस एम एसद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे ही पण जबाबदारी ग्रामसभेच्या पातळीवर याची असते गावात राहणाऱ्या संबंध ग्रामस्थांच्या जन्मवृत्तीची नोंद करणे विवाहांची नोंद करणे संबंधित त्यांनी मागितल्यानंतर त्या नोंदणीचे प्रमाणपत्र सुद्धा देणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने गावात विकासाच्या सार्वजनिक योजना राबविणे म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सरपंच या पदाधिकाऱ्याच्या मदतीने गावच्या पातळीवर विकास योजना राबविणे गावात आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाला वारंवार सूचना देणे किंवा सूचना पुरविणे सूचना एक प्रकारे करणे हाही एक भाग जो काय सांगता येईल आणि विशेष म्हणजे कोरोना कालखंडामध्ये ग्रामसेवकाचं जे काही महत्त्व आहे इथे या दृष्टातून खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या लोकांना ग्रामपंचायत येणाऱ्या लोकांना या ठिकाणी दाखले देणे व्यवसायासाठी लागणाऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र देणे घरांच्या नोंदी ठेवणे अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावणे आणि एक विशेष म्हणजे या ठिकाणी मागच्या कोरोना कालखंडामध्ये ज्या योजनेचं महत्त्व मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वाढलं होतं ती योजना म्हणजे मनरेगा तर त्या दृष्टीनं सुद्धा एक तरतूद ग्रामसेवकाच्या बाबतीत खूप महत्त्वाची आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार ग्रामीण रोजगार ग्रामीण हमी योजना महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांना जॉब कार्ड देणे आणि त्यांना रोजगार पुरविणे कारण की या योजनेअंतर्गत जॉब कार्ड दिलं जातं या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे कार्यारंभ चे आदेश देणे <coughs> याही रचने हा भाग महत्वाचा आहे त्यावर काम करणाऱ्या मजुरांची जी काय हजेरी पत्रकं का आहेत ती तयार करणे कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे या रोजगार हमी योजनेच्या बाबतीतच म्हटलं तर की अर्धे तुम्ही अर्धे आम्ही हीच रोजगाराची हमी म्हणजे बऱ्याच वेळा ठिकाणी संबंधित जो काही व्यक्ती आहे तो कामासाठी हजर राहत नाही आणि त्याला त्याच्याबाबतचा अर्धा रोजगार दिला जातो आणि त्याचा जो काही अर्धा रोजगार आहे तो अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून खाल्ला जातो भ्रष्टाचार या ठिकाणी केला जातो तर अर्धे आम्ही अर्धे तुम्ही अशा प्रकारचं वाक्य हे रोजगार हमी योजनेच्या बाबतीत याच कारणामुळे बनलेलं आहे तर इथं या ठिकाणी जर ते सुरळीतपणे पार असेल तर मजुरांची हजेरी पत्रकं तयार करणं हे काम या ग्रामसेवकाचं आहे मजुरीची रक्कम अदा करण्यासाठी ती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे मासिक किंवा ग्रामसभेच्या बैठकीच्या वेळी शासन नियम काय आहेत याची माहिती देण्याची गरज पडल्यास आता पहा की ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या वेळी किंवा ग्रामसभेच्या बैठकीच्या वेळी शासन नियम काय आहेत याची माहिती देण्याची जी काही जबाबदारी आहे ती सुद्धा या ग्रामसेवकाला किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याला पार पाडावी लागते आणि याबाबतची माहिती पदाधिकाऱ्यांना सुद्धा देणे आणि ग्रामस्थांना सुद्धा देणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा या शासन नियमांची माहिती देणे आणि ग्रामस्थांना सुद्धा या शासन नियमांची माहिती देणे ही जबाबदारी ग्रामसेवकाची असते आणि त्याबाबतचं मार्गदर्शन करणे शासनाच्या लोकहिताच्या नवीन निर्णयांची किंवा योजनांची माहिती सुद्धा वाचनाद्वारे आणि ग्रामस्थांना देण्याची जबाबदारी सुद्धा त्याचीच असते त्यानंतर ग्रामपंचायतीच्या संबंधित पाणी योजनांच्या विद्युत मोटारेच्या वीज बिलांची तसेच दिवाबत्तीच्या विजेच्या बिलाची बिला भरणे याही दृष्णातून ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याची महत्वपूर्ण जबाबदारी आहे ग्रामस्थाना पाणी योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा करणे आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत नियमित व वेळेवर त्याच्याबाबतची दुरुस्ती करणे कारण की जो काही पुरवठा होतोय त्याबाबतची दुरुस्ती वारंवार होणं हे अपेक्षित आहे आणि ती दुरुस्ती करण्याची जबाबदारी सुद्धा ग्रामसेवक अधिकाऱ्याची असते असते त्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने त्याने ग्रामपंचायतीच्या संबंधित कामकाजावर व आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे ग्रामपंचायतीच्या संबंधित कामकाजावर आणि आर्थिक व्यवहार नियंत्रण ठेवणे कारण की मी ग्रामसभेच्याही टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ग्रामसेवकाने जर या आर्थिक हिशोबाच्या रचनातून आर्थिक व्यवहाराच्या रचनातून जर काही कसूर केली चूक जर केली तर त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी ग्रामस्थ करू शकतात किंवा ग्रामसभा करू शकते तर त्या अर्थाने हेही त्याची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सांगतील तर एवढं विस्तृत पद्धतीने ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याची जबाबदारी आहे हे सांगण्याचा याबाबतचा हेतूच हा आहे किंवा या ठिकाणी याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर ग्रामपंचायतीचे कामकाज आपण इथं ग्रामपंचायतीच्या सभेच्या माध्यमातून मग ग्रामपंचायतीचं नेमकं कामकाज कसं चालतं याचाही थोडक्यात आढावा घेऊया मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलम छत्तीस सभा कलम छत्तीस नुसार सभा बाबतचे नियम एकोणीशे एकोणसाठ अन्वे प्रत्येक महिन्यात एक सर्वसाधारण सभा घेतली जाते ऑबियसली मासिक सभा घेतली जाते या सर्वसाधारण सभेच्या आधी किमान चार दिवस आता पा जसं आपण ग्रामसभेच्या टॉपिकमध्ये किमान सात दिवस आणि किमान चार दिवसासंबंधीचा संदर्भ जो काय आहे तो एक प्रकारे नियमित ग्रामसभा आणि विशेष ग्रामसभेच्या दृष्टनातून पाहिलेला होता इथं मात्र ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेस म्हटलेलं आहे तिथं आपण ग्रामसभेच्या सभेच्या दृष्टनातून तो नियम पाहिलेला होता मात्र इथं आपण ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या दृष्टनातून नियम काय आहे की ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या दृष्टनातून या ठिकाणी किमान चार दिवस आधी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना त्या सभेची वेळ दिनांक आणि त्यातील विषयांसह सूचनापत्र दिली जाते तर मित्रांनो एक लक्षात घ्या की ग्रामसभेच्या बाबतीतची असणारी तरतूद आणि ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या बाबतीत असणारी तरतूद यामध्ये फरक आहे आणि त्या दोन्ही गोष्टी आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवा तर ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या प्रश्नातून असणारी जी काही सभेची वेळ दिनांक आणि विषय याचं सूचनापत्र जे काय ते किमान चार दिवस आधी त्यांनी दिली पाहिजे किंवा ग्रामसेवकांनी दिली पाहिजे या सभेच्या अध्यक्षस्थानी ऑब्व्हियसली सरपंच असतात ग्रामपंचायतीच्याही सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच असतात ग्रामसभेच्याही अध्यक्षस्थानी सरपंच असतात सरपंच जर गैरहजर राहिले तर उपसरपंच या सभेच्या अध्यक्षस्थानी असतात सभेचे कामकाज चालवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या निम्मे सदस्य हजर लागतात म्हणजे गणसंख्येच्या दृष्टीने जर विचार जर केला तर या ठिकाणी सभेचं कामकाज चालवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या निम्मे सदस्य हजर सभेत लागतात त्यानंतर सूचना विषयांवर एक एक एका विषयावर चर्चा केली जाते जे काही सूचनापत्रातले विषय आहेत त्यातल्या एका विषयावर चर्चा केली जाते वेळी सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने सभेत चर्चेसाठी विषय घेतले जाऊ शकतात म्हणजे एखादा ऐन वेळचा विषय सुद्धा या ठिकाणी सभेत चर्चेसाठी अध्यक्षांच्या परवानगीने घेतला जाऊ शकतो सभेत ठरावर मतदान घेण्याची वेळ जर आली तर तो तोंडी हात वर करून किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेतली जाते तोंडी मतदान घेतलं जाऊ शकतं हातभर करून मतदान घेतलं जाऊ शकतं अथवा गुप्त मतदान पद्धतीने सुद्धा मतदान घेतले जाऊ शकते सभेत होणाऱ्या सर्व हो कामकाजाचे प्रोसेडिंग अर्थात जो काही कार्यवृत्तांत आहे तो ग्रामसेवकामार्फत तयार केला जातो यावर सरपंच व ग्रामसेवक यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असते या संबंध कार्यवृत्तांतावर सरपंच आणि ग्रामसेवक यांचा यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असते आणि ही स्वाक्षरी झाल्यावरच या सभेचं कामकाज खऱ्या अर्थाने संपते कोणत्या तर या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचं सभेचं कामकाज जे काय ते या पूर्ण प्रोसिजर नंतर संपते त्यानंतर तहकूब सभा मासिक सभा सदस्यांच्या गणसंख्ये अभावी स्थगित झाल्यास मगाशी मी जी काय नियम संयमित स्पष्ट केला की ग्रामपंचायती सदस्य संख्येचे नेमे सदस्य हजर असे लागतात पण त्या गणसंख्ये अभावी जर का या ठिकाणी मासिक सभेचं कामकाज हे स्थगित झालेलं असेल तर अशा प्रकारचं या ठिकाणी स्थगित झालेलं जे काही कामकाज आहे ते तहकूब मासिक सभा घेऊन पुन्हा स्वतंत्र सूचनापत्र काढून बोलावली जाते पुन्हा स्वतंत्र असं सूचना पत्र काढू काढून या ठिकाणी तहकूब मासिक सभेचं कामकाज जे काय ते बोलावलं जातं खास सभा जे का आहेत त्या कशाच्या दृष्टीने आहेत किंवा खास विशेष सभा जे काय आहेत त्या काय असतात त्याचाही विचार करूया ग्रामपंचायतीच्या निम्म्याहून अधिक सदस्यांनी जर का ग्रामपंचायतीच्या निम्म्याहून अधिक सदस्यांनी मागणी केली किंवा एक प्रकारे पंचायत समिती व जिल्हा परिषदेने लेखी मागणी केली पहा ग्रामपंचायतीच्या निम्म्याहून अधिक सदस्यांनी मागणी केली काय किंवा पंचायत समिती व जिल्हा परिषदेने लेखी मागणी केली काय अशा मागणीचा विचार करून सरपंच खास विशेष सभेचं आयोजन करू शकतात हे इथं स्पष्ट करता येईल या सभेचं सूचनापत्र किमान तीन दिवस आधी किमान तीन दिवस आधी सदस्यांना द्यावी लागते म्हणजे विशेष सभेच्या कामकाजाचं जे काही सूचनापत्र आहे ते किमान तीन दिवस आधी सदस्यांना द्यावे लागते जसं या ठिकाणी चार दिवस आधीचा उल्लेख आपण मगाशी केला होता सर्वसाधारण सभेच्या किंवा मासिक सभेच्या बाबतीचा त्यानंतर ग्रामपंचायतीची जबाबदारी आणि कर्तव्य ग्रामपंचायत अधिनियम कलम पंचेचाळीस नुसार ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकार आणि कर्तव्य या प्रकारचे स्पष्ट करता येतील तर आता एक लक्षात घ्या की थोडक्यात त्याचा संदर्भ मी घेतलेला आहे विस्तृत पतीने सौल्ले केलेला नाहीये या कलमानुसार कलम पंचेचाळीस नुसार जर आपण विचार केला तर या ठिकाणी ग्रामसूची किंवा अनुसूची एक मध्ये विविध बारा विभागांच्या संबंधी अष्ट्याहत्तर विषयांची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आली आहे किती विषयांची जबाबदारी अष्ट्याहत्तर विषयांची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आलेली आहे मात्र या अष्ट्याहत्तर विषयांपैकी ग्रामपंचायती पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सार्वजनिक स्वच्छता आणि दिवाबत्तीची कामे यासारखी अनेक कामे सध्या पार पाडतात या ग्रामपंचायतीकडून या संबंध अष्ट्याहत्तर विषयांपैकी या प्रकारची जी काही कामे आहेत ती पार पाडली जातात मात्र निधी अभावी कशाच्या अभावी निधी अभावी ग्रामस्थांना इतर सुविधा सुविधापूर्वीने गावपातीवरच्या ग्रामस्थांना इतर सुविधा पुरविणे व स्थानिक विकासाची कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला अडचणी येत आहेत कशाच्या अभावी तर निधी अभावी या ठिकाणी इतर सुविधा सुविधापूर्वी किंवा इतर विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला अडचणी येत आहेत ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात औद्योगिकरण ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात औद्योगिकरण वाढते नागरीकरण आहे तेथे ग्रामपंचायतीच्या मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे म्हणजे ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये अवधिकरण वाढलेलं आहे नागरीकरण वाढलेलं आहे अशा ग्रामपंचायतीच्या मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे काही विकास कामे राबवली जात आहेत ऑबियसली या ठिकाणी आपल्याला स्पष्ट म्हणता येईल की ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अवधिकरण आणि नागरिकरण वाढलेलं असतं तिथं उत्पन्नाची साधनं पण वाढली असतात उत्पन्नाचा आधार पण वाढलेला असतो आणि विकास काम होण्यासाठी अडचण येत नाही पुढे जाण्याच्या आधी आप आपण या ठिकाणी आपल्या स्पर्धाग्राम ॲपच्या माध्यमातून पॉलिटी किंवा राज्यस्तरीच्या ज्या काही वेगवेगळ्या बॅचेस आपल्याकडे सध्या चालू आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती किंवा राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा गट ब आणि गट क पूर्व मुख्य परीक्षा वरसेवा कृषी सेवा पूर्व परीक्षा तांत्रिक सेवा परीक्षा डिपार्टमेंटल पी एस एच्या प्री आणि बी बॅचेस आणि संयुक्त गट ब आणि राज्यसेवा या अशा प्रणाऱ्या वन डे डिव्हिजन बॅचेस याविषयी जी कोणत्याही प्रकारची एन्क्वयरी आपल्याला करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वारी करू शकता मित्रांनो आता आपण या ठिकाणी एक प्रकारे या टॉपिकच्या किंवा या घटकाच्या शेवटच्या टप्प्या झालेल्या की एक प्रकारे ग्रामपंचायतीची बरखास्ती मुंबई ग्रामपंचायत एकोणीशे अठ्ठावन्न मधील कलम एकशे पंचेचाळीसनुसार ग्रामपंचायत खालील कारणांवरून बरखास्त करता येते कोणत्या कारणावरून तर या संबंध खालील कारणावरून ग्रामपंचायत बरखास्त करता येते या कायद्याच्या कलम एकशे पंचाळीस नुसार ग्रामपंचायतीने अधिकाराचा दुरुपयोग केल्या असल्यास या ठिकाणी ग्रामपंचायत बरखास्त करता येऊ शकते कलम पंचेचाळीस नुसार विहित केलेली कर्तव्ये या कायद्याच्या कलम ग्राम पंचेचाळीसनुसार ग्रामपंचायतीची विहित केलेली जी काही के कर्तव्य आहेत व अन्य कायद्यानुसार विहित केलेली जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरली असेल तर ग्रामपंचायतीला बरखास्त करण्याचा विचार केला जाऊ शकतो ग्रामपंचायतीने विविध कर बसविण्यात कसूर केलेली असल्यास सुद्धा त्यांना बरखास्त केलं जाऊ शकतं जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती किंवा विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशांचे जर का त्यांनी पालन केलेलं नसेल तर ग्रामपंचायतीला बरखास्त केलं जाऊ शकतं ग्रामपंचायतीचे कार्यालय तपासणी व लेखा दिलेल्या सूचनांकडे जर या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं असेल तर त्याही वेळेस ग्रामपंचायतीला बरखास्त केलं जाऊ शकतं ग्रामपंचायतीने कलम एकशे बावन व एकशे त्रेपन्न अनुसार राज्य शासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केलेलं असेल तर सुद्धा ग्रामपंचायतीला बरखास्त केलं जाऊ शकतं तर अशा ग्रामपंचायतीच्या संदर्भात जिल्हा परिषदेची म्हणजे आता ही ग्राम बरखास्तीची जी काही प्रोसिजर आहे किंवा प्रक्रिया आहे ती नेमकी कशी विचार घेतली जाते त्याचाही संदर्भ इथं पाहूया की अशा ग्रामपंचायतीच्या संदर्भात म्हणजे या सबंध कारणावरून बरखास्तीचा विचार जो काय तो ग्रामपंचायतीच्या बाबतीत केला जाऊ शकतो अशा ग्रामपंचायतीच्या संदर्भात जिल्हा परिषदेशी विचारविनिमय केला जातो तसेच ग्रामपंचायतीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते म्हणजे तपा प्रत्येक ठिकाणी मी असं उल्लेख केलेला आहे की पदावरून दूर करत असताना किंवा एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी पदावरून काढून टाकत असताना प्रत्येक वेळी त्यांना या ठिकाणी आपली म्हणणं मांडण्याची संधी आपली बाजू मांडण्याची संधी जी काय दिली गेलेली आहे तसं ग्रामपंचायतीला सुद्धा बरखास्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायतीला सुद्धा आपले म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते आणि ते योग्य नसल्यास म्हणजे त्यांचं म्हणणं जर या ठिकाणी योग्य नसेल ग्रामपंचायतीचं म्हणणं किंवा ग्रामपंचायतीची बाजू जर योग्य नसेल तर शासकीय राजपत्रात आदेश काढून राज्य शासन शासकीय राजपत्रात आदेश काढून राज्य शासन संबंधित ग्रामपंचायतीला बरखास्त करू शकते जर का त्यांनी मांडलेलं म्हणणं योग्य नसेल तर तर या अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या बरखास्तीचा विचार जो काय तो आपण करू शकतो तर या संबंध अर्थाने ग्रामपंचायत या घटकासंबंधीची जी काही चर्चा आहे ती वेगवेगळ्या अंगाने आपण या टॉपिकमध्ये घडून आणलेली आहे अशाच प्रकारे पंचायत आणि जिल्हा परिषद संबंधीची सुद्धा चर्चा जी काय ती आपण आगामी कालखंडामध्ये घडवून आणूया आणि विशेष म्हणजे एक महत्त्वाची बाब तुम्ही स्पष्ट करू शकतो की आगामी कालखंडामध्ये स्पर्धाग्राम ॲपच्या माध्यमातून आपल्याला पंचायतराज या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यासंबंधीची एक विशेष बॅच अल्प किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि ती आगामी कालखंडामध्ये लाँच होणार आहे इथं आपण थांबूया धन्यवाद